नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। तुमचा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आहे का? त्र्यंबकेश्वर मधल्या प्रकारावरून राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे। परंपरेवरून राजकारण करू नका आणि हिंदू परंपरेला कमकुवत समजू नका असं म्हणत गोमूत्र शिंपडणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी चपराक लगावली आहे। हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणतात की त्र्यंबकात जे घडलं तसल्या कोणत्याही परंपरेची आम्हाला गरज नाही। समाजा एखादा माणूस जर समजा आपल्या मंदिरात आला तर इतका भ्रष्ट होणारा इतका कमकुवत धर्म आहे का? त्र्यंबकेश्वर मधल्या प्रकारावरून राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे। परंपरेवरून राजकारण करू नका आणि हिंदू परंपरेला कमकुवत समजू नका असं म्हणत गोमूत्र शिंपडणाऱ्यांनाही राज ठाकरेंनी चपराक लगावली आहे। हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणतात की त्र्यंबकात जे घडलं तसल्या कोणत्याही परंपरेची आम्हाला गरज नाही, मात्र महाराष्ट्र हा तुझं माझा ऐवजी आपलं या परंपरेचा पाईक राहिलाय। हा सांगलीचा गोटखिंडीचा गणपती आहे। तो एका मशिदीत बसतो। 1981 साली इथे पहिल्यांदा गणपती बसला, मात्र पावसामुळे गणपती शेजारच्या मशिदीत नेला गेला। तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी गणपती मशिदीतच बसवला जातो आणि आरतीला मुस्लिमही असतात। मुंबईमध्ये माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याला उरुस निघतो। दरवर्षी इथे पहिली चादर माहीम पोलीस स्टेशनकडनं चढवली जाते। मिरवणुकीवेळी पहिला मानही पोलिसांनाच असतो, ज्यात 99% पोलीस हिंदू असतात। हा धुळ्यातला खुनी गणपती। ब्रिटिशांच्या काळात गणपती मिरवणुकीत हिंदू मुस्लिम वाद झाला होता। ब्रिटिशांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला, म्हणून गणपतीला खुनी गणपती नाव पडलं। मात्र त्या घटनेनंतर नवी परंपरा सुरू झाली। जेव्हा इथल्या मशिदीत संध्याकाळी 5 वाजताची अजान होते तेव्हा गणपतीची पालखी मशिदीच्या दारात पोहोचते। मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी होते। मशिदीतले मौलवी गणपतीला फुलांचा हार चढवतात आणि त्यानंतर गणपती मार्गस्थ होतो। सांगलीतल्या मिरजेतल्या दर्ग्यात सर्वात पहिली चादर चढवण्याचा मान चर्मकार बांधवांना असतो। महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेला दर्शनाआधीचा पाल तांबोळी कुटुंबियांकडून येतो, जे मुस्लिम आहेत। सिंहासनावरून मूर्ती जेव्हा मंचकी नित्रेसाठी जाते तेव्हा त्या गादीचं काम परंपरेनं पिंजारी कुटुंबियांकडे आहे, ते सुद्धा मुस्लिमच आहेत। ज्या त्र्यंबकेश्वर मध्ये वाद झाला तिथले हे नबीबाई शेख धर्मानं मुस्लिम आहेत, मात्र त्यांनी स्वतः दत्ताचं मंदिर बांधले। ते स्वतः सत्यनारायणाची पूजा घालतात, भगवद्गीतेचे श्लोकही म्हणतात आणि तिथं त्यांच्या आवारामध्ये आम्ही दत्त मंदिर बांधलेलं आहे। आता ती 35 वर्षाची दत्त मंदिराची प्रक्रिया आम्हीच बांधलेली आहे। मी 35 वर्षापासून त्या दत्तजारांची सत्यनारायणाची पूजा येथो परिचित माझा पुढाकार असून मी ती करत असतो। माझी श्रद्धा आहे, पूर्ण गावाला माहिती आहे, असा काही प्रकार नाही त्याच्यामध्ये। कारण मी पण मंदिरात जातो, काय कोणी कधी वाटलं मला तर जातो मंदिरात, मला कोणी काही तसं अडवत नाही। माझी श्रद्धा असते, मी जातो। काय कारण शेवटी कसं असतं का, धर्मापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे। काय म्हणून भगवद्गीतेचा अध्याय की कर्मण्य वादिके रस्ते माफलेषु कदाचिन, धर्मापेक्षा कर्म मोठं आहे। या कर्माने देहाची ओळख होते, धर्माने ओळख होत नाही देहाची। काय ही एक गोष्ट आहे। तर शहाजी राजेंचे वडील मालोजी राजेंनी पुत्रप्राप्तीसाठी एका दर्ग्याला नवस केला होता। तो दर्गा म्हणजे नगर मधला शहा शरीफ दर्गा। मूल झाल्यानंतर नवस पावला म्हणून मालोजी राजेंनी शहा शरीफ या दर्ग्यावरूनच एका मुलाचं नाव शहाजी आणि दुसऱ्या मुलाचं नाव शरीफ असं ठेवलं। केळशीच्या बाबा याकूत दर्ग्यासह अनेक दर्ग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी इनाम दिल्याचे दाखले आहेत। त्यांचे पिताजी आणि शिवाजी महाराजांचे काका यांची नावच एका दर्ग्यावरून ठेवली गेलेली आहे। शहा शरीफ नावाचा दर्गा आहे अहमदनगरमध्ये आणि त्या दर्ग्याला नवस बोलला मालोजी राजेंनी, शहाजी महाराजांच्या पिताजींनी। आणि तो ज्यावेळेला त्यांना चिरंजीव झाले त्यावेळेला त्यांनी एकाचं नाव ठेवलं शहाजी शहावरून आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी। ह्या गोष्टी परमानंदाच्या शिवभारतामध्ये सुद्धा नोंद आहेत। एवढंच काय, तुम्ही जर बघितलं कोल्हापूरचं जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये बाबूजमाल नावाचा दर्गा आहे।
त्या बाबूजी माल दर्ग्याला गलेफ हा जाताना छत्रपतींच्या राजवाड्यामध्ये येतो. शिवाजी महाराजांच्या तख्ताला तिथं धूप दाखवला जातो आणि तिथं ते फतेहा वगैरे काय तर म्हणतात ते म्हटलं जातं आणि मग तिथून तो गलेफ बाबूजी मालला जातो. अवधी भाषेतनं जेव्हा तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिलं तेव्हा सुद्धा काही कट्टरवाद्यांनी त्याला विरोध केला होता. तेव्हा तुलसीदासांनी जे उत्तर दिलं होतं त्याचे दाखले आजही दिले जातात. शायर बदनाम में मैं चाहता हूं आप तुलसीदास को भी शामिल करें जिसको बनारस से भगा दिया गया. बनारस के पंडितों ने कहा कि राम की कहानी और वो भी अवधी में, क्योंकि इतना अहंकार था भाषा का, शायद आपको पता हो पता नहीं, उनके बारे में तो ये कहते थे कि तुम ब्राह्मण ही नहीं हो. और वो बहुत शालीन है बाबा, बड़े तुलसी बाबा बड़े विनम्र है, लेकिन जब गुस्सा आता है तो जूता वूता हाथ में उठा लेते हैं वो. उनको किसी ने कहा कि तुम तो ब्राह्मण ही नहीं हो, किसी ने आके कहा कि आपके बारे में तो ऐसा कह रहे हैं कि आप ब्राह्मण नहीं है, आपकी तो जाति फलाना. इतना गुस्सा वो कह रहे हैं, धूत कहो अवधूत कहो रजपूत कहो जुल्हा कहो कोई, मुझे धूत कहो अवधूत कहो रजपूत कहो जुल्हा कहो, काहू के बेटी से बेटा ना ब्याहब और काहू की जात बिगाड़ब न सोई. मुझे कौन सा लड़के का ब्याह करना है भाई. बाबा ने कहा काहू की बेटी से बेटा ना ब्याहब, काहू की जात बिगाड़ब न, मांग के खाई वो मसीत में सोई वो, मांग के खाता हूं मस्जिद में सो जाता हूं बाहर. और उस मस्जिद के बाहर सोकर राम की कहानी लिखी. ये जो राम के नाम पर जो दुकान है जो अभी बंद हुई है दो तीन जगह, जिथे धर्माच्या नावाने अनधिकृत बांधकाम उभी राहत असतील, जिथे फक्त राजकारणासाठी नव्या प्रथा किंवा पायंड्या पाडल्या जात असतील, तिथे विरोध व्हायलाच हवा. मात्र पूर्वापार असलेल्या किंवा स्थानिक मान्यता असलेल्या प्रथांची गरजच नाही असा आग्रह सुद्धा चुकीचाच आहे. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटु सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.